सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केलाय. 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केलाय. देश म्हणून आपण आणखी ओझं वाहू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. आणि त्याच्यात हे नवीन टोम काढायची की या देशामधले ते इकडचे नागरिक पण इकडे येऊ शकतात आणि त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं कशासाठी मला कळत नाही आहे. तो कोणत्या का धर्माचा असेल पण हे बाहेरून घ्यायची गरज काय आपल्याला, आणि हे आताच नवीन कुठून काढलं. आणि जे या देशामधले जे कोणी मुसलमान जे नागरिक आहेत, जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या इथे राहत आहेत, त्यांना खरं तर असुरक्षित वाटण्याचं काही कारणच नाही आहे. पण हे जे मोर्चे निघत आहेत, याच्या सगळ्या गोष्टी निघत आहेत, याच्यामध्ये भारतातले इथे पिढ्यानपिढ्या राहणारे मुसलमान किती आहेत, बांगलादेशामधनं आलेले किती आहेत, पाकिस्तानामधनं नेपाळच्या मार्गे आलेले किती आहेत, हेही तपासणं तितकंच गरजेचं आहे. आणि भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही आहे की बाकीच्या सगळ्या देशांमधल्या लोकांना इकडे सामावून घेण्यासाठी म्हणून. हे मी आज बोलतो याच्यातला भाग नाही, मी माझ्या अनेक भाषणांमधनंही याच्या अगोदरही मी बोललेलो आहे की आपल्या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये हे बांगलादेशातनं आलेले मुसलमान, पाकिस्तानामधनं आलेले लोक यांना हाकलूनच दिले पाहिजेत. यांच्या सोयी लावण्यासाठी हा देश नाही चालू आहे. आणि हे जे माणूस की माणुसकीचा ठेका हा काय फक्त भारताने घेतलेला नाहीये. अगोदर इकडे राहत असलेल्या लोकांच्या चिंता मिटत नाहीयेत आणि आपण बाहेरून अजून अंगावरती लोक घेतो आहोत कशासाठी. मी तुम्हाला सांगतो आता एक अशा अनेक क्लिप्स आहेत, तुम्हाला युट्यूबवरती त्या मिळतील. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, अनेक काही देशांमध्ये पोलीस रेस्टॉरंटमध्ये जात आहेत, अनेक आस्थापनांमध्ये जात आहेत, तिकडे जात आहेत, तिथल्या लोकांना विचारतात तुमचा पासपोर्ट कुठे आहे. आणि पासपोर्ट कुठे आहे हे विचारल्यानंतर त्याच्याकडे पासपोर्ट नसतो, कारण हे जे बाहेरून जे लोक येतात ते आल्यावरती पासपोर्ट फेकून देतात, जाळून टाकतात. आणि तो जाळून टाकल्यानंतर ते कुठलेच नागरिक नसतात, त्याला त्या देशाने सामावून घ्यावं लागतं. परंतु ह्या सगळ्या मी तुम्हाला खास करून सांगतो, या प्रगत देशांमध्ये, या युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये चालू आहे, तुमच्या फ्रान्समध्ये चालू आहे, इटलीमध्ये चालू आहे, अमेरिकेमध्ये चालू आहे, पोलीस जात आहेत, विचारत आहेत नागरिकत्व सिद्ध करा, पासपोर्ट दाखवा. आत्ता दोन तुम्हाला पर्याय देतो, त्यातला एक पर्याय आहे तुमच्या देशात परत तुम्हाला पाठवायची व्यवस्था करतो, दुसरा पर्याय आहे जेलमध्ये पाठवतो. दोन पर्याय आहेत, एक निवडा. मला असं वाटतं हे असले कायदे आणून इतका गोंधळ करायची आवश्यकता नव्हती. शेवटी माणसं ज्या वेळेला येतात त्यावेळेला ती राज्यांमध्ये येतात आणि राज्याला एक सिस्टीम आहे, राज्याकडे एक यंत्रणा आहे आणि या यंत्रणेच्या मार्फत आज महाराष्ट्रामधले पोलीस घ्या किंवा कुठलेही पोलीस घ्या, या सर्व पोलिसांना माहिती आहेत की बाहेरच्या देशामधनं लोक कुठकोट कुठे कुठे राहत आहेत आणि आलेले आहेत. हे सगळं पोलिसांना 100% माहिती असतं, पण काय करणार, त्यांचे हात बांधलेले आहेत. सरकार निर्णय घेत नाही, सरकार काय याच्यावरती बोलत नाहीत. आज या सगळ्या लोकांना मी तुम्हाला अशी, मी मुंबईमध्ये तर तुम्हाला अशा जागा दाखवीन की जिकडे बांगलादेशी मुसलमान राहत आहेत. अनेक ठिकाणी तर तिथल्या तिथल्या काही स्थानिक राजकीय पक्षाच्या लोकांनी त्या झोपडपट्ट्या जाळल्या आणि त्यांना पक्की घरं बांधून दिली. मला असं वाटतं की ही जी शासकीय यंत्रणा आहे, ही यंत्रणा सुधारण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने पावलं उचलणं आत्ता गरजेचं आहे. जो येईल त्याला आधार कार्ड देत सुटायचं, जो येईल त्याला रेशन कार्ड देत सुटायचं, जो येईल त्याला वाटेल ते दाखले द्यायचे. आणि इथल्याच यंत्रणा या चिरीमिरी घेऊन ही जी माणसं सगळेजण पोचत आहेत, मला असं वाटतं या यंत्रणा जर समजा यांची जर साफसफाई झाली तर हे बाकीचे विषय मला वाटत नाही की येण्याची काय आवश्यकता किंवा गरज आहे. त्याच्यामुळे त्यातला पहिला मुद्दा, हे बाहेरचे आणण्याची काही आवश्यकता नाही, बाहेरच्या देशांमधली लोक इथे काही आणण्याची आवश्यकता नाही आहे. आणि इथे जी लोक बांगलादेशातले किंवा इतर पाकिस्तानातले इतर लोक जे राहत आहेत,
हे दरवेळेला आपल्याकडे बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर आपल्याला या गोष्टी सुचतात की लोकं कुठून आली, ही लोकं ह्यांनी बॉम्ब आले कुठून, यांची यंत्रणा लागली कुठून, हे सगळं तेव्हा सुचतं. मग परत 15-20 दिवस आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो. आणि असल्या गोष्टींवरती काही प्रमाणामध्ये तुम्हाला कडक कारवाई ही करावीच लागेल, तर हे सगळ्या गोष्टी सरळ येतील. अन्यथा हा हाताबाहेर गेलेला देश आहे. इतरही राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विनाकारण राजकारण करू नये, आणि केंद्र सरकारने, भारतीय जनता पक्षाने देखील याचं राजकारण करू नये. आज जे काही महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे इतकं अस्थिर होण्याचं काही कारणच नव्हतं. आज तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये राहणारा जो मराठी मुसलमान आहे, जो महाराष्ट्राच्या अनेक पट्ट्यांमध्ये राहतो, तुम्ही काढून बघा, त्या ठिकाणी कधी दंगली झालेल्या नाही आहेत. काय त्याची रोजीरोटी तिकडे आहे, तो वर्षानुवर्ष तिकडे राहतोय, पिढ्यानपिढ्या तिकडे राहतोय, तो कामं करतो तिकडे, तिकडेच आहेत सगळ्या गोष्टी. असली लोक करत नाहीत. मग या गोष्टी होत आहेत कुठे, होणार आहेत कुठे? मी तुम्हाला खरंच सांगतो, महाराष्ट्राच्या पोलिसांना ही गोष्ट 100% माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी कुठे कुठे काय काय आहेत. त्यांना जर थोडासा जर समजा मोकळा हात दिला तर आपल्या अनेक गोष्टी या समोर येतील.